नमस्कार मित्रांनो, महाराजांच्या आशीर्वादे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मराठी मेडिक. ओके, लेट्स गो. सो आजचा टॉपिक आहे की मी रशियापर्यंतचा प्रवास कसा झाला हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओ चालू करूया. सो मी दहावी झाली माझी चांगल्या टक्क्याने, मी पास झालो. देन त्यानंतर मी 11वी 12वीचे क्लासेस लावले होते इगला ट्युटोरियल्स मध्ये. सो फक्त 11वी 12वीचेच क्लासेस लावले होते, नीटचे नाही लावले होते. तो मला प्रश्न ते नंतर सांगणार. सो 11वी मध्ये क्लासेस जॉईन केल्या होत्या. तर मग सरांनी मला सांगितलं की नीट पण काही असते, त्याच्यात तुझ्या काही भवितव्य असू शकते समोर जाऊन. सो मी तेवढं काही लक्ष दिलं नाही, बिकॉज मी तिथे फक्त 11वी 12वीचेच क्लासेस लावले होते आणि मी मेन म्हणजे जात होतो मॅथ्स शिकायसाठी, कारण की मला मॅथ्स खूप आवडत होतं आणि सरांचा मॅथ्स पण खूप छान होता. त्यांच्या असं वाटत होतं की पूर्ण म्हणजे त्यांच्याकडून समजत होतं, एवढा चांगला फार त्यांचा मॅथ्स होता. सो 11वी तशीच संपली व मी 12वीत आलो. सो माझा पूर्ण लक्ष 12वीकडे होता, 12वीच्या बोर्डच्या एक्झामवर. देन 12वीची एक्झाम झाली तर त्यामध्ये मला चांगले टक्के मिळाले, तर थोडा कॉन्फिडन्स आला की याच्यात चांगले टक्के आले तर नीट मी क्लिअर करू शकतो. तर त्यानंतर मी 3 मंथ्सचा कोर्स, क्रॅश कोर्स लावला नीटसाठी व मी एक्झाम द्यायला निघालो. तर तसं तुम्हाला सांगितलं काय मागच्या व्हिडिओमध्ये की काय झालं, माझा नंबर लागला नाही, मग मी पुन्हा ड्रॉप गेला. बट प्रश्न असा पडतो ड्रॉप घेतल्यावर पण काही लागला नाही. मग आता मी इथे आहो रशियामध्ये आणि रशियामध्ये एमबीबीएसचा फर्स्ट इयर स्टुडंट आहो. बट प्रश्न असा पडते की मी इथे आलो कसा. हा एक आठवला. सो माझ्या ताई आहे, ताईनी इकडे तिकडे कॉन्टॅक्ट केलं, सर भेटले सरांकडे, मग बीएमएस किंवा एमबीबीएसचा नंबर लावासाठी विचारपूस केली. सरांनी माझा कॉन्टॅक्ट किटू ताईला दिला. सो मग किटू ताईने हेल्प केली ऍडमिशन करायसाठी. तर तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की किटू ताईनी सगळे प्रोसिजर करून दिली आहे. सो ताईनी माझा अप्लिकेशन लेटर आणून दिला, म्हणजे इकडे तिकडे अप्लाय केलं, ते माझ्या डोक्याच्या बाहेर होते की कुठं केलं, बट माझ्यापर्यंत माझा ऍडमिशन लेटर पोहोचला. मग काही 15-20 दिवसानंतर माझा इन्व्हिटेशन लेटर आला. मग इतकी सगळी प्रोसिजर झाली, त्याचं मला काही समजलं नाही, सगळं ताईनीच करून दिलं. आभार हो ताईचा की ताईनी इतकी सारी प्रोसिजर करून दिली मला, नाही तर हे सगळं माझ्या डोक्याच्या बाहेर होतं, मी कन्फ्युजन मध्ये होतो. सो हे सगळं झालं. मग ताई घरी वगैरे आली, पॅरेंट्सला वगैरे समजवलं कसं असते काय असते अब्रॉड मध्ये, आणि ताईनी फुल सपोर्ट केला की कॉन्टॅक्ट वगैरे कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये होती व नेहमी मदत करायसाठी रेडी होती. सो सगळी प्रोसिजर झाल्यावर मी आलो रशियामध्ये आणि सध्या एमबीबीएस फर्स्ट इयर मध्ये इथे मी आहो. सो दिल्ली जायच्या आधी ताई घरी आली होती, माझ्या घरच्यांना हिंमत दिली व ते मला दिल्लीपर्यंत सोडायला आले. सो असा होता माझा प्रवास. ज्या मुलाला नीट म्हणजे काय होते हे माहित नव्हतं, तो आता सध्या अब्रॉड मध्ये एमबीबीएस फर्स्ट इयर स्टुडंट आहे आणि मी घरचा होणारा पहिला डॉक्टर बनणार आहो. सो लास्ट मी 6 इयर नंतर पण हेच लाईन तुम्हाला म्हणेन, जेव्हा मी खरंच डॉक्टर बनून जाईल. सो अशी होती माझी जर्नी. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. सबस्क्राईब, लाईक, कमेंट जरूर करा. बाय बाय, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.